नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री रामजी ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी म्हणून पनवेल तालुका तसेच शहरातील गरीब गरजू जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिरचे आयोजन करण्यात आले असून त्या संदर्भातील नियोजन आढावा बैठक आज सायंकाळी 6:30 खांदा कॉलनी येथील CKT महाविद्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या महाशिबिरात आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला तसेच औषधोपचार मोफत केले जाते. याचा 15,000 अधिक नागरिक लाभ घेत असतात, त्यामुळे सर्व रुग्णांना योग्य सेवा देण्यासाठी नियोजनात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी या नियोजन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मार्केट यार्डमधील श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात ही बैठक होणार असून समितीच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी केले आहे. जिल्ह्याभरात दहीहंडी उत्सव साजरा होत असताना पेणमध्येही मोठ्या जल्लोषात दहीहंडी साजरा करण्यात आला. यावेळी पेणकरांचे मुख्य आकर्षण असलेल्या ललित पाटील मित्रमंडळाच्या दहीहंडीमध्ये प्रथमच तालुक्यातील रुद्रावतार महिला गोविंदा पथकाने सलामी देत प्रेक्षकांची मने जिंकली. दहीहंडी उत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी मंचावर आमदार रविशेठ पाटील, माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य कौसल्याताई पाटील, माजी नगरसेविका देवता साकोसकर, भाजपा तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, माजी उपनगराध्यक्ष दिलीप लाड, माजी नगरसेवक प्रकाश रामाणे, उद्योजक राजू पिचिका, भाजपा महिला शहरउपाध्यक्ष निशिगंधा गुंड, माजी नगरसेवक दर्शन बाफना, संतोष पाटील, अजय क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी वरद विनायक गोविंदा पथक नवेगाव, पेण, श्रीराम मित्र मंडळ, कुंभाराळी, खालापूर, द्रोणागिरी साई गोविंदा पथक करंजा, उरण, बालमित्र गोविंदा पथक गडप, रुद्रावतार गोविंदा पथक खारपाले, पेण रुद्रावतार महिला गोविंदा पथक खारपाले पेण या पथकांनी 5 ते 6 थरांची सलामी देत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी रिमझिम पावसात गोविंदा पथकाचा उत्साह द्विगुणित झाला होता. DJ तालाचा आणि पारंपरिक नृत्याचा गोविंदांबरोबर प्रेक्षकही आनंद घेत होते. यावेळी सलामी देणाऱ्या पथकाला मान्यवरांच्या हस्ते प्रत्येकी 5,000 रुपयांचे बक्षीस देण्यात आले. यावेळी हजारो प्रेक्षकांनी ही दहीहंडी पाहण्यास आपली उपस्थिती दर्शवली होती. यावेळी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी स्माईल डान्स अकॅडमी या कलाकारांच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. महापालिकेच्या वतीने यावर्षी महानगरपालिका माझी वसुंधरा अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपाययोजना राबवण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये NGO महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने चारही प्रभागातील विविध NGO बैठकीत आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. यावेळी पर्यावरण विभागाचे उपायुक्त डॉ वैभव विधाते, चारही प्रभागातील विविध विषयांवरती काम करणाऱ्या सुमारे 15 अधिक NGO सदस्य, पर्यावरण विभागाचे विभाग प्रमुख मनोज चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी महापालिकेची पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना सर्वांना सांगितली. NGO सदस्यांनी आपल्या संपर्कातील नागरिकांना महापालिकेची पर्यावरणपूरक संकल्पना पोहोचावी तसेच प्रत्यक्ष गणेश विसर्जनावेळी महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन केले. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली बाह्य मार्गाजवळ पायी चालत जाणाऱ्या मालन दिलीप घोडके आणि त्यांचे पती दिलीप विश्वनाथ घोडके यांना कारची जोरदार धडक बसल्याने मालन यांचा मृत्यू झाला असून दिलीप घोडके गंभीर जखमी झाले आहेत. दिलीप घोडके हे त्यांची पत्नी मालनसह पुणेवरून आल्यावर मुंबई लेनवर उतरून खोपोली बाह्य बाजूकडे पायी चालत निघाले होते. त्याच दरम्यान पुणे बाजूकडून मुंबई भरधाव वेगात निघालेल्या कारची जोरदार धडक घोडके पती पत्नीला बसली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना IRB रुग्णवाहिकेतून खोपोली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता गंभीर जखमी झालेल्या मालन मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. तर जखमी दिलीप यांच्यावर उपचार सुरू आहेत. कार चालक आनंद भारत डोंगरे याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या अपघाताची नोंद खालापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. इरशाळवाडी येथील बेपत्ता 57 जणांच्या वारसांना मदत वाटपाचे काम सोमवारपासून सुरू होणार आहे. राज्य सरकारने बेपत्ता व्यक्तींना मृत समजून मदत वाटप करण्यास मंजुरी दिली आहे.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने मदत वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. खालापूर तालुक्यातील इरशाळवाडी येथे गेल्या 19 जुलै रोजी दरड कोसळली होती. यामध्ये इरशाळवाडी येथील 40 घरे दरडीखाली काढली गेली होती. या दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला होता तर 57 जण बेपत्ता होते. या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार दुर्घटनेतील 27 मृतांच्या वारसांना यापूर्वीच मदत वाटप करण्यात आली होती. पण जे 57 बेपत्ता होते त्यांच्या वारसांना अद्यापही मदत मिळू शकली नव्हती. त्यामुळे दरड दुर्घटनेतील बेपत्ता व्यक्तींना मृत घोषित करून मदत करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता, ज्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. बेपत्ता व्यक्तींना मृत समजून मदत वाटप करण्यास राज्य सरकारने अनुमती दिली आहे. त्यामुळे मदत वाटपेतील मोठा अडसर दूर झाला असून जिल्हा प्रशासनाकडून सोमवारपासून 57 बेपत्ता व्यक्तींच्या वारसांना मदत वाटपाचे काम सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्वच्छ आकाश दिन साजरा होत असून या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक परिवहन विभाग अशा संबंधित संस्थांनी लोकसहभागातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे आणि जनजागृतीवर भर द्यावा असे निर्देश नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत संबंधित सर्व घटकांची आढावा बैठक मुख्यालयातील विशेष समिती कक्षात संपन्न झाली. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजयकुमार म्हसाळ, शहर अभियंता संजय देसाई, मुख्य लेखा वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, मुख्य लेखा परीक्षक जितेंद्र इंगळे तसेच नोडल अधिकारी अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरद्वार यांच्यासह इतर विभाग प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या तसेच प्रगतीपथावरील कामांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये महानगरपालिकेसह इतरही संस्थांवर प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असल्याचे अधोरेखित करत आयुक्तांनी प्रत्येक संबंधित प्राधिकरणाने कृती आराखड्यानुसार आपल्याकडून अपेक्षित असलेल्या कामांची 100% पूर्तता होईल याकडे काटेकोर लक्ष द्यावे असे निर्देशित केले. एपीएमसी परिसरातील पाम बीच मार्गावर गाड्या दुरुस्ती करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या 4 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती एपीएमसी वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी दिली. तसेच वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या 54 गॅरेजवर कारवाईही करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी सर्व वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे गॅरेजवाले आणि अन्य घटकांच्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार सेक्टर 19 या भागात पाम बीच मार्गावर 4 चाकी दुरुस्तीची अनेक गॅरेज आहेत. या गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी येणाऱ्या गाड्या अनेकदा पाम बीच मार्गावरती दुरुस्त केल्या जातात, त्यामुळे या मार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याची नोंद घेत बिडवे यांनी या महिन्यामध्ये धडक कारवाई केली. या कार्यामध्ये गॅरेज मालकांचे तसेच गॅरेजमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही प्रबोधन केले. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. यामध्ये जिल्हा सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस, कोषाध्यक्ष, मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, विविध आघाड्यांचे जिल्हा संयोजक तसेच 9 मंडळांच्या अध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली आहे. यामध्ये पनवेल ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी अरुणशेठ भगत, कर्जत मंडळ अध्यक्षपदी राजेश जयराम भगत, खोपोली मंडळ अध्यक्षपदी रमेश रेटरेकर, खालापूर मंडळ अध्यक्षपदी प्रवीण मोरे, उरण मंडळ अध्यक्षपदी रवी भोईर, पनवेल शहर अध्यक्षपदी अनिल भगत, कामोठे शहर रवींद्र जोशी, कळंबोली शहर रविनाथ पाटील, खारघर शहर प्रवीण पाटील, महिला मोर्चा अध्यक्षपदी अश्विनीताई पाटील, युवा मोर्चा अध्यक्षपदी मयुरेश नेतकर, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी अमित जाधव, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी राजेश गायकर, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी मनसूर पटेल, आदिवासी मोर्चा अध्यक्षपदी बंडू शीर, कामगार आघाडीच्या संयोजकपदी जितेंद्र खरत यांच्यासह विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बाल्दी यांनी अभिनंदन केले आहे.
आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि कर्जत शहर शिवसेनेच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत दिमाखात तसेच हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा करण्यात आला. यामध्ये खुल्या गटात उरण केगाव गोविंदा पथक तर कर्जत तालुका मर्यादित गटात नेरळ आनंदवाडी गोविंदा पथक मानकरी ठरले. महाराष्ट्रातील संस्कृती जपण्यासाठी असे कार्यक्रम झाले पाहिजेत, तसेच सर्वसामान्य जनतेसाठी लोकप्रतिनिधी या नात्याने सातत्याने प्रयत्न करत राहीन, असे आश्वासन आमदार महेंद्र थोरवे यांनी या कार्यक्रमात दिले. या दहीहंडी उत्सवात खुल्या गटात केगाव उरण हे गोविंदा पथक 1,11,000 रुपयांचे पारितोषिकाचे मानकरी, तर कर्जत तालुका मर्यादित गटात आनंदवाडी नेरळ हे गोविंदा पथक 31,111 रुपयांचे पारितोषिकाचे मानकरी ठरले. या उत्सवात महिला आणि पुरुषांसाठी खास लकी ड्रॉ ठेवून आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. जगातील युवा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेतील सिल्वर मेडल विजेत्या अमृता भगत हिचा विशेष सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवापूर्वी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34% ~38% होणार आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38% करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. सध्या राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येते, त्यामुळे महागाई भत्त्यांमध्ये 4% वाढ झाल्याने सरकारवर 9 कोटी रुपयांचा बोजा पडेल. त्याचप्रमाणे असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना 212% महागाई भत्ता देण्यात येणार आहे.